नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील बेंगलोरीचे कांदा बाजारभाव 21 ऑगस्ट 2020 रोजीचे। बेंगलोर यशवंतपुरा मार्केटमध्ये आवक झालेली 43,946 पिशवी व दर्शनपुरा मार्केटमध्ये 15,525 पिशवी अशी आवक झालेली व कांद्याचे बाजारभाव आपणास क्विंटलमागे 200 ते 300 रुपये खाली आलेले पावयास मिळत आहेत। पावयात काय आहेत? कांदा बाजारभाव सुपर क्वालिटीचे गोळे कांदे 1700 ते 1800 रुपये म्हणजे 17 ते 18 रुपये किलो याप्रमाणे विकले गेले, तर त्याखालोखाल 1400 ते 1500 रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव भेटला। मोकल साईजच्या कांद्यांना 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटल, तर मीडियम साईजच्या कांद्यांना 900 ते 1000 रुपयेप्रमाणे बाजारभाव होते। गोल्टा साईजचे कांदे 750 ते 800 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे विक्री झाली, तर गोल्टी कांदे 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल विक्री झाली। जोडचोपडा बदला कांद्यांना 200 ते 400 रुपये याप्रमाणे बाजारभाव होते। एकंदरीतच कांदा बाजारभाव हे 14 रुपये ते 15 रुपयाच्या दरम्यान सरासरी यशवंतपुरा मार्केट बेंगलोर येथे आपणास पाहावयास मिळत आहे। तर कर्नाटकमधील स्थानिक नवीन कांद्याची सुद्धा आवक चौपटीने वाढलेली आहे। स्थानिक नवीन कांदे 24,000 पिशवी आवक झालेली व त्याला बाजारभाव नवीन कांद्याला 9,900 ते 1400 रुपये म्हणजे 9 ते 14 रुपये किलो याप्रमाणे नवीन कांद्याचे बाजारभाव बेंगलोर येथे होते। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करत जा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। दररोजचे बाजारभाव, शेतीविषयी माहिती सर्वच काही एकाच जागी भेटेल। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत।